कलिंगडाची शेती करत असताना जवळजवळ कलिंगडाच्या शेतीमध्ये आम्ही प्रामुख्याने 70 ते 80% ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही कलिंगडाची शेती करतो. कलिंगड शेवटच्या टप्प्यामध्ये कलिंगड गोड लागण्यासाठी आम्ही प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीची खते वापरतो, लिक्विड वापरतो. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने देशी गाईचं दूध असेल, गोमूत्र असेल, गुळ असेल, तर हे आम्ही एकत्र करतो. बेसन पीठ असेल, हे आम्ही एकत्र करतो आणि ते कलिंगडाला ड्रिपच्या माध्यमातून देतो. त्याच्यामुळे कलिंगडाच्या क्वालिटी खूप छान येते, खूप लाल अशी हे होतात, फळं होतात आणि खूप गोड लागतात. आता साधारण 1 ते 1.25 एकर कलिंगडाची मिरचीची शेती आहे, तर ह्याच्यामध्ये साधारण एक माझ्या हिशोबाने 1.5 ते 2 लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे आणि 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न ह्याच्यातून मला प्रामुख्याने मिळणार आहे. 2 लाख रुपये जरी वजा केले तरी 6 लाख रुपयाचं उत्पन्न मला मिळेल ह्याची मला अपेक्षा आहे. सदर हे शेत आमचेच मित्र नितीन गायकवाड यांचं आहे. आम्ही गेले 3-4 वर्षापासून इथं दर आठवड्याला येऊन कमीत कमी 10 ते 15 कलिंगडं दर आठवड्याला खरेदी करून घेऊन जातो. मार्केटमध्ये पण कलिंगडं मिळतात, परंतु ह्या कलिंगडाची अशी वेगळी खासियत आहे की ह्या कलिंगडाला कुठलंही सेंद्रिय ह्याचं खत वापरलं जात नाही, बाहेरचं खत वापरलं जात नाही. सगळी सेंद्रिय खतावर शेती केली जाते आणि बाहेरची जी कलिंगडं असतात त्याची चव आणि ह्याची चव खूप वेगळी आहे. ह्या ह्याच्यात गोड असं हे भरपूर गोड असून सदरच्या ह्याच्यात पूर्ण गोडीचा आनंद घेता येतो. तसेच बाहेरच्या कलिंगड आणि हे कलिंगडमध्ये ह्याचा पूर्ण गाभा असा लाल लाल गरगरीत आणि गोड असतो, तसं बाहेरचं कलिंगडाचं असं सालीच्या आतनं खूप हिरवट भाग असतो आणि ते गोड खायला गोडीला पण कमी असतो.